सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा असा मसाले भात करायचा आहे। त्याला आपल्याला डाळ नको, कुठली भाजी नको किंवा काही नको, अगदी थोडंसं साहित्य। त्यासाठी हे मी दोन वाटे तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेतले, चाळणीवर टाकून। आपल्याला कांदा एक लागणार आहे, टोमॅटो, कोथिंबीर, लसणीच्या 4-5 पाकळ्या, आलं थोडंसं, मिरच्या 4-5। इथं आपल्याला दालचिनीचा एक तुकडा लागणार आहे, तेजपत्ता, आणि हे वनस्पती तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार आपल्याला जे पाहिजे ते आपण घ्यायचं। मीठ लागणार आहे चवीनुसार, थोडंसं आपल्याला जिरं लागणार आहे, आणि जर पाहिजे असेल तर हळद टाकायची। जर हिरवा कलर आपल्याला पाहिजे असेल तर मग हळद नाही टाकायची। इथं पाणी मी 4 वाट्या गरम करत ठेवले भातासाठी। तर आपल्याला आता हा मसाला करून घ्यायचा आहे। पहिला हे सगळं साहित्य आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, सगळं आपल्याला हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचंय। ते मी करून घेते बारीक। आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतला। याच्यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही, तिकडे आपण टोप तापत ठेवलेले आहे। टोप तापलाय आपला, आपण हे वनस्पती तूप टाकून घ्यायचं। तूप, तेल तुमच्या आवडीनुसार, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। नुसतं तूप पाहिजे असलं तर तूप टाकायचं, किंवा तेल नुसतं तेलात जरी केलं तरी छान होतो। कोणाकोणाला तूप आवडत नाही तर नुसत्या तेलामध्ये केलं तरी पण छान होतो। मी आता थोडंसं तेल टाकणार आहे याच्यामध्ये। थोडंसं तेल टाकले। आता ह्या भातामध्ये आपल्याला कुठली प्रकारची भाजी आपण घेतलेली नाही किंवा डाळ घेतलेली नाही, कारण सध्या लॉकडाऊन असल्यामुळं आपल्याला जे पाहिजे वस्तू त्या भेटत नाहीत। तर असा हा साधा आणि सोपा भात खूप छान होतो आणि चवीला पण चांगला लागतो, आणि काय साहित्य पण जास्त लागत नाही। जिरं टाकूया 1 चमचा। जिरं थोडं तडतडलं की आपल्याला तेजपत्ता आणि ही दालचिनीची काडी टाकायची। आता गॅस बारीक करायचा आपल्याला, आणि मसाले वाटण करून घेतले ते टाकायचे। हे वाटण करून घेतलेलं आपण टाकूया, वतून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस एकदम स्लो करायचा, कारण हे सगळं बाहेर उडतं पाण्याचा अंश असल्यामुळे। आपल्याला हे अगदी गॅस थोडा वाढवून आपल्याला छान परतून घ्यायचे। त्या अगोदर आपल्याला मीठ टाकायचं। मीठ मी थोडंसं टाकलेलं होतं पहिलं वाटण करताना, आणि असा जर कलर आपल्याला भाताला हवा असेल हिरवा कलर, तर हळद नाही टाकली तरी काही हरकत नाही, असा पण कलर छान दिसतो। तर आपण हे भाजून घेऊया, तेलामध्ये छान परतून घ्यायचं। तो कच्चा पण आहे, तो काढून टाकायचा। छान मसाला आपण भाजून घेतला। आता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे, धुवून घेतलेले हे तांदूळ माझे नेहमीच्या जेवणातले। छान परतून घ्यायचे आपल्याला। आपण हळद टाकलेली नाही त्याच्यामध्ये, असा पण छान दिसतो बघा कलर किती सुंदर दिसतोय तो। इथे थोडं तेलामध्ये भाजून घेतलं की आणखी सुंदर दिसतो। तांदूळ छान परतून घेतले, कलर बघा किती छान आलाय तो, न हळद टाकता कलर किती सुंदर आलाय बघा। आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय, गरम करून घेतले पाणी ते। तर आपण तुपाच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया, म्हणजे हे पूर्ण तूप जे चिकटलंय ते सगळं निघून येईल। इथे मसाल्याच्या भांड्यात पण टाकायचं आहे आपल्याला, राहिलेला मसाला असतो तो सगळा निघून येतो। आता
दोन वाटी तांदूळ असले तर चार वाटे पाणी ठेवायचं, आणि आपल्याला जर एकदम फडफडीत भात असलं पाहिजे असेल तर पाणी थोडं चार वाटीपेक्षा कमी ठेवायचं. हे चार वाटे पाणी आपण आता ओतून घेतले, आता छान शिजून द्यायचं आहे आपल्याला मध्यम आचेवरती, नंतर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. तर ते 5-6 मिनटं आपल्याला लागतील. आता 5-1 मिनटं झालेली आहेत, आपण भात हलवून घेऊया. आता आपल्याला गॅस एकदम स्लो करायचं आहे, कारण आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे ना, तर एकदम स्लो करायचं आहे. आणि 5-1 मिनटांनी परत आपण बघूया. गॅस आपल्याला स्लो करायचं आहे, झाकण ठेवून आपल्याला 4-5 मिनटं झालेली आहेत. मस्त वाफ पण आली मसाला आणि भात शिजलाय पण छान, एकदम मस्त पैकी शिजलाय आणि एवढा सुगंध छान येतोय ना. खरोखर तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला आवडेल सगळ्यांना. साहित्य पण कमी. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची, गॅस बंद करून घेऊया आपण. याच्यावरून आपण पाहिजे तर आपल्याला तूप सोडू शकतो गरम गरम भातावरती, खूप सुंदर लागतं. आता भात आपल्याला काढून घ्यायचा आहे. भात आपला तयार झाला आहे खाण्यासाठी आणि एवढा छान सुगंध सुटला आहे भाताचा मस्त. आपला हा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे. हा भात तुम्ही घट्ट डाळीबरोबर किंवा कडधान्याच्या भाजीबरोबर किंवा चिकन मटणबरोबर पण अतिशय सुंदर लागतो. तर नक्की तुम्ही असाच भात बनवा आणि मला कळवा त्याची टेस्ट कशी लागते ती. आणि व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.